नमस्कार मित्रांनो, छोट्या पडद्यावरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहेत. एक वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. गावात राहणाऱ्या आणि साध्या घरात वाढलेल्या अपर्णाचा कलेक्टर होण्याचा प्रवास या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. याबरोबरच अप्पी व अर्जुनची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. काही दिवसापूर्वीच अप्पी व अर्जुनचा छोटा मुलगा अमोल म्हणजे सिंबाची मालिकेत एंट्री झाली, त्यामुळे प्रेक्षकही आनंदी होते. पण सध्या मात्र अप्पी आमची कलेक्टर मालिकेवर प्रेक्षक प्रचंड चिडल्याचं पाहायला मिळते. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. 7 वर्षानंतर अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकमेकांसमोर येत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. या मालिकेत छोट्या सिंबाची एंट्री झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती, पण आता मात्र मालिकेने एक वेगळंच वळण घेतलेलं आहे. अप्पी आणि अर्जुनच्या घटस्फोटाचा ट्रॅक मालिकेत दाखवण्यात येत आहे. तसंच अर्जुनचा साखरपुडाही होत असल्याचं दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील या बदललेल्या कथानकामुळे प्रेक्षकांची नाराजी व्यक्त केलेली आहे. झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून अप्पी आमची कलेक्टर मालिकेचा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यावर कमेंट करत अनेक प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. फालतू करून टाकली सिरियल, बाप्पापासून मुलाला लांब करून काय दाखवायचं आहे यांना, त्या रूपानीला काढा सिरियलमधून. कलेक्टर पोस्टला काही महत्व आहे की नाही, काहीही दाखवता आहे तुम्ही, अशी कमेंट चाहत्यांनी केलेल्या आहेत. कलेक्टरचं काम दाखवा, फक्त शिवाजीचा पुतळा दाखवला तर पुण्य वाटेल काय, अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केलेल्या आहेत. दरम्यान अप्पी आमची कलेक्टर मालिकेत आता अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल म्हणजेच छोटा सिंबा त्यांना एकत्र आणणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. व मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत आलेलं हे नवं वळण तुम्हाला कसं वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र TV या यूट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.